अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी आपल्या सगळ्यांची दिवाळी चांगली जाओ ही स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम उद्या जरी लक्ष्मी पूजन आहे पण उद्या अमावस्या पण आहे. आता अमावस्याला काय सेवा करतो सगळ्यांना माहिती आहे पण मी परत एकदा सांगते आणि अगदी शॉर्टकट सांगते. सर्वप्रथम उद्या अमावस्या कधी सुरू होतीये मी तुम्हाला सांगते. उद्या अमावस्या सकाळी 6:04 सुरू होणार आहे. उद्या सकाळी अमावस्या 6:04 सुरू होणार आहे आणि त्याची सांगता म्हणजे त्याची समाप्ती परवा पहाटे 2:45 संपणार आहे. म्हणजे उद्याचा संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र उद्याचा अमावस्या आहे. तर अमावस्याला आपण दर महिन्याला काही ना काही सेवा करत असतो, काही उपाय करत असतो. सेवा नाही म्हणणार मी, उपायच म्हणेन. एक दोन सेवा आहे त्या पण मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपण सगळेजण ते काम करत असतील की सकाळी उठल्यावर आपण आपला उमरा स्वच्छ पाण्याने धुवून घेत असतो किंवा ओल्या फडक्याने आपण साफ करत असतो. उद्या काय करायचं आहे आपल्याला, सकाळी उठल्या ओल्या फडक्याने तर साफ करायचं आहे पण त्याच पद्धतीने गोमूत्र आणि हळद घ्यायची आहे. गोमूत्र आणि हळद मिक्स करायची आणि आपला जेवढा उमरा आहे तो आपल्याला सारवून घ्यायचा आहे. याला सारवणं म्हणतं, सारवणं माहिती असेल तर तो उमरा आपल्याला सारवून घ्यायचा आहे. सकाळी उठल्या ते काम करायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे जिथून लक्ष्मी येणार आहे, आपल्याला माहिती आहे की अमावस्या ह्या लक्ष्मी येण्याचा दिवस असतो. प्लीज अमावस्या वाईट वगैरे असं तुम्ही म्हणू नका. बघा उद्या अमावस्या आहे तरी पण उद्या आपण लक्ष्मीचं आपण उद्या सेवा करणार आहोत, आपण उद्या लक्ष्मीची पूजा करणार आहोत. म्हणून जसं आपण उमरा स्वच्छ करणार आहोत त्याच पद्धतीने तुमचा मुख्य दरवाजा, ज्या दरवाजाने माता लक्ष्मी आज प्रवेश करणार आहे, तो आपल्याला उद्या स्वच्छ करायचा आहे. तो कसा करायचा, आपण आधी स्वच्छ फडके आणि ओल्या पाण्याने आपल्याला तो स्वच्छ करायचा आहे. थोडंसं गोमूत्र टांकून तो आपल्याला परत स्वच्छ करायचा आहे. ते झाल्यानंतर हळद आणि कुंकू याचं स्वस्तिक काढायचं आहे. उद्या सकाळी आपल्याला हळद आणि कुंकूचं स्वस्तिक काढायचं आहे. बऱ्याच लोकांनी काढलं असेल, ज्यांनी नाही काढलं त्यांनी उद्या सकाळी काढून घ्या. ते झालं. ते झाल्यानंतर अमावस्याला आपल्या घरातले जेवढे देव आहे, देवांचा फोटो आहे, टाक आहे किंवा देवांची मूर्ती आहे, ती आपल्याला स्वच्छ धुवायची असते. ज्यांच्याकडे देवीच्या चांदीच्या मूर्ती आहेत त्यांनी कोलगेटने आपण स्वच्छ करतो किंवा अजून बऱ्याचशा लिक्विड मिळतं आपण त्याने ते स्वच्छ करत असतो. तर उद्या आपल्याला ते करायचं आहे. हा लक्ष्मीप्राप्तीचा खूप मोठा मार्ग आहे हा. म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला देव स्वच्छ करायचे आहे. आपण जिथे आपला देवार आहे ती जागा देखील आपल्याला उद्या स्वच्छ करायची आहे. ह्या सेवा कोणीही करू शकतं असं अजिबात नाही की घरातल्या कुलस्त्रीनेच करायची असते, कारण उद्या आपल्याला बरेचसे कामं आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरातल्या मंडळींना सांगून त्यांच्याकडनं हे कामं करून घ्या. तर जसं आपल्याला देव स्वच्छ करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला मग ते देवाचे भांडे असतो, मग काय असतो आपण जे देवाचं वापरतो, आरतीचं ताट असतो, ह्या सगळ्या गोष्टी किंवा दिवा असतो तो स्वच्छ करायचा आहे. आणि आपण जिथे देव ठेवतो ती जागाही आपल्याला स्वच्छ करायची आहे. हे झालं दिवसभर काय करायचं आहे. बघा उद्या ज्यांना कोहळं बांधणं शक्य आहे, ज्यांना इच्छा आहे कोहळं बांधायची, तर त्यांनी आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला कोहळं बांधावं. तुमचा बिझनेस असेल, तुमची दुकान असेल तर दुकानाच्या बाहेर तुम्हाला कोहळं बांधायचं आहे. उद्या सगळ्यांनी उद्या सगळे करलंच. आपण जळमट झटकतच असतो पण ज्यांना म्हणजे ज्यांनी झटकलं नसेल किंवा ज्यांना झटकायचं आहे त्यांनी उद्याही तुम्ही एकदा एक हात जडमटाचा तुम्ही एक हात मारून घ्या. तसं सगळ्यांचंच घर स्वच्छ आहे पण एक हात तुम्ही उद्या मारून घ्या. ते झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. थोडंसं म्हणजे आपण ज्याने फरशी पुसतो त्याच्यात मीठ टाकायचं आहे. मीठ, थोडं गोमूत्र आणि हळद. मीठ, गोमूत्र, हळद आणि लिंबू हे थोडं टाकून आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे. आपण जशी फरशी साफ करतो ना पाण्याने, त्या पाण्यात आपल्याला मीठ, गोमूत्र, हळद आणि थोडंसं लिंबू टाकायचं आहे आणि स्वच्छ करायचं आहे. हे झाल्यानंतर आपली जी वाहनं आहे ती पण आपली लक्ष्मी आहे. तुमच्याकडे 4-व्हीलर आहे, 2-व्हीलर आहे, जे काही असेल ते आपल्याला उद्या स्वच्छ करायचे आहे. आपण तसंही करतोच ते स्वच्छ, कारण उद्या आपण जसं आपलं देवाची सेवा वगैरे झालं की आपण आपल्या गाडीचीही पूजा करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला उद्या आपल्या ज्या गाड्या आहे 4-व्हीलर, सायकल असो, 2-व्हीलर असो, ते आपल्याला एक पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका, हळद टाका, लिंबू टाका आणि थोडंसं गोमूत्र टाका. याने आपली वाहनं स्वच्छ करायची आहे. वाहनं स्वच्छ केल्यानंतर
संध्याकाळी हा तुम्हाला उपाय, वाहनं तुम्ही दुपारीच स्वच्छ करा, मी तुम्हाला संध्याकाळी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी आपली जी वाहनं आहे, फोर व्हीलर, टू व्हीलर, सायकल, ही वाहनं चालू ठेवायची आणि त्या वाहनावर 7 वेळा उतारा करायचा. उतारा करणं म्हणजे काय? एक नारळ घ्यायचं, ते नारळाने 7 वेळा श्री स्वामी समर्थ निकरण असं, म्हणजे लाईक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं ते नारळ घ्यायचं आहे. एकाच ठिकाणी उभं राहून तुम्हाला खाली बसायचं वगैरे नाही, उभं राहून तुम्हाला म्हणजे थोडंसं खाली वाकायचं, परत म्हणजे जमिनीला स्पर्श होईल एवढंच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे तुम्हाला 7 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि ते नारळ तिथेच फोडायचं आहे. फोडून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा हातपाय धुवायचे आहे. हा जेव्हा उतारा तुम्ही गाडीवर करताना त्याच पद्धतीने असं जर आपल्याला वाटत असेल ना की घरात नजरबाधा झाली आहे किंवा बाहेरच्या लोकांनी काही करणी केली आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं, तर त्यांच्यासाठी पण सांगेल की जेव्हा आपण आपली फरशी वगैरे स्वच्छ करतो, जेव्हा आपण गाडीवर तो उतारा करतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरावरही उतारा करायचा आहे. त्याच पद्धतीने नारळ घ्यायचं आणि एक नारळ नाही, गाडीचं वेगळं नारळ घ्या आणि दुकानात आपल्या घराचं वेगळं नारळ घ्या, तुम्ही दुकानावर पण करू शकता, हरकत नाही. तर तेव्हाही तो तुम्हाला 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 7 वेळा म्हणून तुमच्या, जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर खाली येऊन नारळ फोडा. ते कुठेतरी कुठेतरी म्हणजे असं एकदम म्हणजे व्यवस्थित जागे ते नारळ तुम्ही ठेवून या. फोडलेलं नारळ ते खायचं वगैरे नाही आहे, ते तुम्ही एका जागी किंवा सुनसान जागी तुम्ही ते नारळ ठेवू शकता आणि घरी येताना फक्त हातपाय धुवायचे आहे, तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला म्हणतो ना की घरात नेहमी कटकट होत असते, अशांतता आहे, उद्या ह्या सेवा तुम्हाला करायला जमणार नाही, पण उद्याची अमावास्या खूप मोठी आहे म्हणून ही सेवा करायला विसरू नका आणि चुकवता अजिबात नका, कारण जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही. ते काय करायचं आहे, पिवळी मोहरी सगळ्यांना माहिती असेल, पिवळी मोहरी हातात घ्यायची. हातात घेतल्यानंतर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त तुम्हाला म्हणायचं आहे. वेदोक्त वल्गासुक्त कालभैरवाष्टक आपल्या नित्यसेवेमध्ये आहे, ज्यांच्याकडे नाही आहे तर त्यांनी गुगलवर सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. ऐकायचं नाही आहे तुम्हाला म्हणायचंच आहे. आणि ह्या ज्या ह्या ज्या पिवळ्या मोहरी आहे ते हातात घेतल्यानंतर 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून त्या ज्या मोहऱ्या आहे त्या घराच्या चारही दिशाने प्रत्येक बेडरूमच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडे 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 टाकायचे आहे. हे करून बघा, अगदी प्रभावशाली आहे, याचा नक्कीच तुम्हाला फरक पडेल. त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे, नारळाचा उतारा झाल्यानंतर तुम्हाला घरातही वाटत असेल तर घरातही उतारा, घरावरही तुम्हाला उतारा करू शकता. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बघा एखाद्याच्या घरात एखादा माणूस, एखादी व्यक्ती सतत आजारी असतो, सतत त्यांना काही ना काही प्रॉब्लेम असतात, तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की तुमच्या घरात नारळ, म्हणजे ज्यांच्यावर ज्यांना हा त्रास होतो आहे त्यांच्यावरनं पण आपल्याला 7 वेळा नारळ उतरून टाकायचं आहे. नारळ उतरून फक्त त्या नारळाला तुम्हाला शेंदूर जे असतो ना, जर शेंदूरने स्वस्तिक काढायचा आणि ते नारळ त्या माणसावर, त्या व्यक्तीवरनं उतरून घ्यायचं आहे 7 वेळा. आणि ते नारळ तुम्ही एखाद्या जागी तुम्ही तिकडे सोडून या ते नारळ. हाही उतारा किंवा हाही उपाय अगदी प्रभावशाली आहे, तुम्ही नक्कीच करा. त्याच पद्धतीने कर्पूर होम, आपल्याला माहिती आहे आपण दर अमावस्येला कर्पूर होम करत असतो. जे लोक नवीन आहे त्यांनी प्लीज माझा कर्पूर होमचा व्हिडिओ बघा, जर मी सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आपल्याला कर्पूर होमही करायचा आहे. ज्यांच्या सेवा चालू आहे त्यांनी नारळ बदलायचं आहे, ज्यांच्या सेवा ज्यांना नवीन सेवा करायची आहे त्यांनी उद्यापासून कर्पूर होम केला तरी हरकत नाही. आणि मला बऱ्याच कमेंट येतात की उद्या ज्यांचे स्वामींचा शेवटचा गुरुवार आहे, ज्यांना स्वामींचा पारायणाचा शेवटचा दिवस आहे, सॉरी स्वामींच्या 11 गुरुवारचा शेवटचा दिवस आहे, तर त्यांना उद्या तुम्ही येस, तुम्ही उद्या पण करू शकता, अमावस्या आहे म्हणून नाही, उद्या लक्ष्मी पूजन आहे तर तुम्ही उद्या पण करू शकता, हरकत नाही. पण ह्या सगळ्या सेवा करून जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की करा, नसेल जमत तर हा गुरुवार जाऊ द्या, येणाऱ्या गुरुवारी करा, हरकत नाही, तुमची इच्छा. बाकी बस एवढं सांगायचं होतं, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. हो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.